मासे सुद्धा बघायलाच मिळेल. चांगले चांगल्या प्रकारचे मासे तुम्हाला पाहायला तर नक्कीच मिळतील. तसंच इथे पक्ष्यांसाठी सुद्धा सेंच्युरी सुरू झालेली आहे. तसंच इथे 8 महिने इथे शार्क अक्वेरियम सुद्धा येणार आहे. तसंच आपलं जो सिटीचं जो पोल्युशन आहे त्याच्यापासून थोडासा ब्रेक मिळण्यासाठी इथे तुम्हाला डिटॉक्सिटी इथे तुम्हाला करता येईल, डिटॉक्सिफिकेशन करता येईल तुम्हाला. इथे मत्स्यालय जे बनवलं आहे, मत्स्यालय एक पार्ट आहे, पण तुम्ही येताना बघत असाल की इकडचे रस्ते, इकडचं नॅचरल, आज मुंबईच्या लोकांना या गोष्टी कुठेच भेटत नाही. पण आज एकाच ठिकाणी तुम्हाला बऱ्याच काही गोष्टी तुम्हाला शिकायला मिळतात, बघायला मिळतात. आज जे गोष्ट आहे याच्यामुळे नवीन रोजगार, इकडची नवीन वस्ती, इकडच्या लोकांना बऱ्याच काही रोजगार मिळणार. कारण का जेव्हा पर्यटक इकडे येतील तेव्हा त्याच्यामुळे इकडचा जो बिझनेस आहे, कामधंदा आहे, लोकांना हॉटेल व्यवसाय आहे किंवा टुरिझम व्यवसाय आहे, अशा बऱ्याच गोष्टी लोकांना चालना मिळणार आहे. आणि इकडचा जो परिसर आहे, इकडचे जी लोक आहेत, यांचं फारच भवितव्य उज्ज्वल आहे.